दरम्यान कोल्हापुरातील शिरोळ बायपास रोडवर निमशिरगाव इथं दुधाच्या टँकर मधील दूध सोडण्यात आलं. दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्या, दूध पावडर आयातीचा निर्णय केंद्र सरकारनं रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. ही दृश्य आपण बघू शकतो, या ठिकाणी दुधाची नदी वाहावी तशीच काहीशी दृश्य पाहायला मिळत आहेत. कोल्हापूरमध्ये दुधाच्या टँकर मधून दूध रस्त्यावर सोडण्यात आलं. तर दुधाचे दर वाढवून प्रति लिटर दुधाला 10 रुपये अनुदान मिळावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर आंदोलन सुरू केलंय. बुलडाणा जिल्ह्यात देखील आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बुलडाण्यामध्ये चक्क बैलांना दुधाची आंघोळ घालत आपला रोष व्यक्त करण्यात आलाय. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरचे GST कमी करावा अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक होऊ देणार नसल्याचा इशारा संघटनेनं दिलाय. दूध उत्पादक शेतकरी या राज्यातला प्रचंड आर्थिक अडचणी आलेला आहे. या कोरोनामुळे सर्व दूध व्यवसाय बंद झाले आहेत, हॉटेला बंद झाले, त्यामुळे हा दूध उत्पादक जो शेतकरी संकटात आला, या शेतकऱ्यांना तात्काळ या सरकारने दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, दूध पावडरला प्रति किलोला 50 रुपये अनुदान द्यावे आणि तुपावरील जो GST आहे तो GST या सरकारने कमी करावा. जर का या सरकारने राजू शेट्टीने या पुकारलेल्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन केले, पण येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी या देशाला लागणारं अन्नधान्यसुद्धा बंद करू शकते हे सरकारने लक्षात ठेवावं. दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर मिळावा आणि दूध पावडरला 50 रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी आज माळशिरस तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मेंढ्यांना दुधाचा अभिषेक घालून सरकारचा निषेध केलाय. सकाळपासून माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. रात्री टायर पेटवून कार्यकर्त्यांनी दुधाची वाहतूक रोखली होती. त्यानंतर आज सकाळी मेंढ्यांना दुधाचा अभिषेक घालून दूध दर वाढ करावी अशी मागणी केली. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध दरवाढीचं आंदोलन राज्यभर पेटलेलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर दूध फेकून अथवा दुधाचं वाटप करून आंदोलन सुरू झालंय. पंढरपूरच्या तुंगतमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी यापुढे जाऊन अनोखं आंदोलन केलंय. तुंगतमध्ये कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केलाय. या आंदोलनाला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरू राहील असं कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितलंय. दूध आमच्या घामाचं. राज्य सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 5 रुपये अनुदान जमा करावं यासह विविध मागण्यांसाठी जालन्यामध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दूध आंदोलन पुकारण्यात आलंय. शेतकऱ्यांनी एक दिवस दूध संकलन करू नये असं आवाहन करण्यात आलं होतं, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाची नासाडी न करता अंबड तालुक्यातील बडी गोदरीमध्ये गोरगरिबांना आणि बाळगोपारांना दुधाचं मोफत वाटप त्यांना केलं आहे. दूध दरवाढीच्या मागणीसाठी आज राज्यभर लाक्षणिक एक दिवसीय दूध बंद आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेलं आहे. दुधाची नासाडी न करता ते गोरगरीब जनतेला वाटप करा असे आवाहन माननीय खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. त्या हाकेला आव देत जालना जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वडीगोदरी येथील वस्तीत दूध वाटप करून ह्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. येवल्यातही दूध आंदोलन करण्यात आलं, मात्र यावेळी दूध रस्त्यावर न फेकता गरजूंना दुधाचं वाटप करण्यात आलं. राज्यभरात दूध रस्त्यावर फेकून देऊन सरकारचा निषेध केला जातोय. यामध्ये दुधाची मोठी नासाडी होतीये, मात्र येवल्या दुधाची नासाडी न करता गोरगरिबांना दुधाचं वाटप करण्यात आलं आणि निषेध नोंदवण्यात आला. दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन. तर शेतकऱ्यांवरचं संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं दुधात ठेवलंय. संकट टळावं म्हणून जसे देव पाण्यात ठेवतात त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना दुधात ठेवण्यात आलंय. दूध दरवाढ आंदोलनाला पाठिंबा छावा संघटनेनं दिलेला आहे. लिटरमागे 5 ते 10 रुपये अनुदान प्रत्येक शेतकरी बांधवाच्या थेट खात्यामध्ये जमा करण्याची मागणीही छावा संघटनेनं केली आहे. तर आमच्या शेतकरी बांधवांचे प्रश्न मार्गी लावा, अन्यथा शेतकरी आक्रमक होतील असा इशाराही संघटनेनं दिला. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय शेतकरी बांधव जे आंदोलन करीत आहेत यांच्या ज्या मागण्या आहेत थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पर लिटर दुधाला 5 ते 10 रुपयाचा भाव मिळाला पाहिजे. सर्व दुग्धजन्य पदार्थांवरती लावलेली GST ही रद्द केली गेली पाहिजे. तात्काळ हे प्रश्न सोडवावेत यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी दुधात ठेवलेलं आहे.
आम्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवाल ही अपेक्षा आहे। अन्यथा हे लॉकडाऊन संपल्यानंतर शेतकरी राजा उग्र झाल्याशिवाय राहणार नाही। बीडमध्ये सुद्धा ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दरवाढीबाबत आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून हैदराबादच्या दिशेने जाणारा 25,000 लिटर दुधाचा टँकर रोखण्यात आलाय। तर गेवराई इथल्या गोविंदवाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्ध अभिषेक घालून शासनाचं लक्ष वेधण्यात आलंय। दुधाला 5 रुपये प्रति लिटर अनुदान आणि त्यावरील GST रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळामध्ये आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे।